नमस्कार मित्रांनो, एमबी गुरु यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही पाहतच असाल की आज आपण क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवणे हा एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहे की जो एक्झाममध्ये असतो म्हणजे असतोच. तर एका उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला मी कन्सेप्ट समजावून सांगणार आहे. लक्ष द्या, आपल्याला दोन समीकरणं दिलेली असतात. पहिलं समीकरण आहे 5x + 3y = -11. दुसरं समीकरण आहे 2x + 4y = -10. ही दोन समीकरणं आपल्याला सोडवायची आहेत. बघूया तर मग आपण याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं. याच्यासाठी आपल्याला काही किमती तयार करून घ्याव्या लागतात. त्या अशा आहेत a1 a2 b1 b2 आणि c1 c2. या किमती लिहूनच तुम्ही पुढे जा, म्हणजे तुम्हाला गणित सोडवताना कोणतीही चूक होणार नाही. लिहून घेऊया. पहिल्या समीकरणानुसार सगळ्या a1 b1 c1 किमती लिहिता येतील. a ची किंमत आहे 5, a1 b1 किंमत आहे 3 आणि c1 किंमत आहे -11. आता दुसऱ्या समीकरणानुसार a2 b2 c2, a2 2 b2 4 आणि c2 -10, याप्रमाणे किमती येतील. आता या किमतीचा वापर करून आपल्याला तीन गोष्टी तयार करून घ्याव्या लागतील. एक d, दुसरा dx आणि तिसरा dy. चला तर मग आपण त्या किमती तयार करून घेऊत. पहिला आहे d. d साठी आपल्याला लागेल a1 a2 b1 b2, त्यानंतर लागेल dx, त्याच्यासाठी c1 c2 b1 b2 आणि तिसरं लागेल आपल्याला dy. dy मध्ये काय काय येईल? a1 a2 आणि c1 c2, याप्रमाणे आपल्याला किमती घ्याव्या लागतील. बघा तर मग आता याच्यामध्ये आपण किमती भरून घेऊया. a1 a2 एकाखाली एक किमती आल्यामुळे आपल्याला भरणे पण सोपं जातं. किंमत भरणे a1 a2 5 2, b1 b2 3 4. चला आता हे सोडवून घेऊया आपण. हे सोडवण्यासाठी आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. कशा पद्धतीने होईल? 5 × 4 मध्ये चिन्ह येईल वजा आणि 3 × 2. गुणाकार करूया. 5 × 20 + 3 × 6. 20 + 6 = 14 येईल, म्हणजे आपली डी ची किंमत तयार झालेली आहे 14. आता डीएक्स बनवून घेऊया. किमती भरू c1 c2 + 11 + 10, b1 b2 3 4. आता भरलेल्या किमतीनुसार तिरकस गुणाकार करून घेऊ. -11 × 4 मध्ये चिन्ह येईल वजा आणि 3 × 10. आता गुणाकार बघा. 11 × 44 आणि एकाला वजा असल्यामुळे वजा चिन्ह येईल. 3 × 30 आणि दोघांना वजा असल्यामुळं वजा वजा अधिक होईल. आता वजा बाकी होईल, अधिक वजा वजा. 44 मधून 30 गेले 14 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजे आपली डीएक्सची किंमत सुद्धा या ठिकाणी निघालेली आहे. आता आपण डीवायच्या किमतीकडे जाऊया. डीवायसाठी आपल्याला a1 a2 लागेल, म्हणजे 5 2, c1 c2 −11 − 10. बोला आता कशा पद्धतीने येईल? 5 × 10 मध्ये चिन्ह वजा आणि
वजा 11 गुणिले 2, बोला 5 10 50 अधिक वजाच वजा होईल, 11 2 22 वजा वजा अधिक होईल, बरोबर। आता आपल्याला वजाबाकी करावी लागेल, 50 मधून 22 गेले, उरले 28 आणि मोठ्या संख्येत चिन्ह येईल वजा, म्हणजे आपणास या ठिकाणी डीवायची किंमत सुद्धा मिळालेली आहे। चला तर मग आता आपण शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत, ज्या ठिकाणी आपणास एक्स आणि वायची किंमत काढायची आहे। एक्सची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल, एक्सची किंमत काढण्यासाठी आपणास डी एक्स छेद डी करावं लागेल। डी एक्स किती आहे, डी एक्स आहे वजा 14 छेद डी किती आहे 14। या दोघांना भाग लावल्यानंतर 14 1 14 14 1 14 वजा 1, एक्सची किंमत वजा 1 आणि डी वाय आणि डी वरून आता वायची किंमत काढूया। वाय बरोबर डी वाय छेद डी। डी वायची किंमत किती आहे, डी वाय आहे वजा 28 छेद डी आहे 14। 14 1 14 14 2 28 म्हणजे आपली वायची किंमत आलेली आहे वजा 2। म्हणजे एक सामायिक समीकरण क्रेमर पद्धतीनं सोडवून आपण एक्स आणि वायच्या किमती काढलेल्या आहेत, याला म्हणतात एक सामायिक समीकरण क्रेमर पद्धतीने सोडवणे, आणि त्याची उकल आलेली आहे वजा 1 वजा 2। या पद्धतीनं तुम्ही संपूर्ण किमती मांडून घेऊन जर सोडवलात तर कितीही मोठं गणित असेल क्रेमर पद्धतीचं तर तुमचं ते कधीच चुकणार नाही। हे फक्त एक एक्झाम्पल होतं, याचे क्रेमर पद्धतीचे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही एमबी गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत अवश्य पोहोचवा। धन्यवाद।